देशभरात नुकत्याच ज्या काही पोटनिवडणुका झाल्या त्यांचे काल निकाल आले आणि त्यामध्ये महाराष्ट्रातली एक पोटनिवडणूक होती अंधेरीतली तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं विजय मिळवला सहासष्ट हजार मतदान जे आहे ते त्यांच्या उमेदवाराला झालं तर त्यानंतरचं जे मतदान आहे ते नोटाला झालं त्यामुळे बारा हजार आठशे मतं जे आहेत ते मो नोटाला पडली आणि नोटा जो विषय आहे तो चांगला चर्चेत आला मुळातच नोटासाठी तिथे एक प्रकारे जाहिरातबाजी देखील झाली होती आणि त्यावरती शिवसेनेनं आक्षेप देखील घेतला होता परंतु सरते शेवटी हा विजय ठाकरे गटाला मिळाला आणि ह्यानंतरनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली तर त्यांनी म्हटलं आहे की कपट कारस्थानानंतरनं झालेली ही पहिली निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मशाल ही चांगलीच पेटलेली आहे आणि आता भगवा जो आहे तो फडकणार आहे असं म्हणत त्यांनी जे काही मधल्या काळात झालं त्याला ह्या मतदानानं या, मतदाना या विजयानं चोख उत्तर दिलेलं आहे सुरुवातच विजयानं झालेलं आहे असं म्हणत त्यांनी जे शिंदे सरकार आहे किंवा जे फडणवीस आहेत त्यांच्यावरती अप्रत्यक्षपणे हल्ला केलेला आपल्याला पाहायला भेटतो शाब्दिक हल्ला केलेला पाहायला भेटतो त्यात पुढे ते हे देखील म्हणतात की निवडणुकीत एकजुटीनं आम्ही विजय खेचून आणला आणि येणाऱ्या काळात एकत्र मिळूनच असेच अनेक विजय खेचून आणू त्यामुळे कुठंतरी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसबरोबर आपण भविष्यात देखील एकत्र राहू असे संकेत दिल्याचं आपल्याला पाहायला आहे त्यामुळं रा कालचा जो विजय आहे तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी तितकाच महत्वाचा होता परंतु भाजपनं ज्या तामझाममध्ये तिथं उमेदवार जो आहे तो उभा केला होता आणि त्याचा जो निवडणूक अर्ज भरला होता तो मधल्या काळात मागं घेतला जर तो मागं घेतला नसता तर भाजपचं तिथं किती प्राबल्य आहे भाजपला किती एक मोठी मागणी आहे किंवा भाजपला किती मोठी प्रसंती आहे हे देखील जनतेच्या समोर आलं असतं पण ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या बाजूला पाडल्या आणि संस्कृती आणि आपल्या सहकार्याची विधवा पत्नी या सगळ्या गोष्टींचा दाखला घेत भाजपनं त्या काळी त्या ठिकाणी त्या माघार घेतली पण तुम्हाला आहे की ह्याच ऋतूच्या लटकेंचा जो राजीनामा आहे तो मंजूर होण्यासाठी बरेचसे दिवस जावे लागले उच्च न्यायालयापर्यंत त्यांना जावं लागलं कशा पद्धतीनं अडवणूक करता येईल ह्याच्यासाठी देखील प्रयत्न झालेले आपल्याला पाहायला भेटले पण सरते शेवटी आता त्या आमदार झालेले आहेत ठाकरे गटाकडनं त्या आमदार झालेले आहेत आता येणारा जो कार्यकाळ आहे तो त्यांच्यासाठी कसा असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे तूर्तास आपण इथे स्तंभ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र